मी 13 तारखेच्या रॅलीला जाते, तर माझी सर्व महिलांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा या रॅलीत सहभागी व्हावं. 13 तारखेला होणाऱ्या एकता तिरंगा रॅलीमध्ये मी माझी बाईकहून सहभागी होत आहे. सकाळी 8:30 वाजता आपणही आपली बाईक घेऊन तिथे सहभागी व्हा. 13 तारीख लक्षात ठेवा, मी येणार आहे रॅलीमध्ये, तुम्हीही या, नक्की या रॅलीला. 13 ऑगस्टला एकता तिरंगा रॅली आहे, या रॅलीमध्ये मीही सहभागी होणार आहे आणि तुम्हीही सहभागी व्हा. 13 तारखेला रत्नागिरीमध्ये एकता रॅली आहे, त्यामध्ये मी स्वतः सहभागी होणार आहे आणि इतर बांधवांनी सुद्धा सहभागी व्हावं. रत्नागिरी जिल्हा प्रशासन, पोलीस दल, मराठी पत्रकार परिषद, हेल्पिंग हँड, रत्नागिरीचा राजा गणेशोत्सव मंडळ आणि रत्नागिरीतील सामाजिक व्यावसायिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8:30 वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून एकता तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील 100 फुटी ध्वजाचं ध्वजारोहण झाल्यानंतर या रॅलीला सुरुवात होणार आहे. रत्नागिरीतील अनेक मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. आपण देखील यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन रत्नागिरीकरांनी केलं आहे. 13 ऑगस्टला सकाळी 8:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व सामाजिक संस्था, पत्रकार, प्रशासन हे सर्व एकत्र येऊन आपण 9 वाजता इथे जो सर्वात मोठा झेंडा आहे आपल्या रत्नागिरीचा जिल्हाधिकारी कार्यालयाचा तो फडकवून राष्ट्रगीत म्हणून आपण एक रॅली काढणार आहोत. तर त्या रॅलीमध्ये सर्व रत्नागिरीकरांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहूया आपण. 2-व्हीलरची ही रॅली आहे, ह्या रॅलीतनं आपण एक असा संदेश देतोय की 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट जो आपला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे, 75 वर्ष आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पूर्ण होणार आहेत, ह्या निमित्ताने ही रॅली आहे. या रॅलीमध्ये आपण 2-व्हीलर घेऊन आपल्या पाठी आपला मित्र घेऊन झेंडा हातात घेऊन एक रॅली काढणार आहोत. ह्या निमित्ताने आपण सर्व लोकांना आवाहन करणार आहोत की ह्या 2 दिवसात आपण प्रत्येकाने घरावर झेंडा फडकवा आणि आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे खूप धूमधडाक्यात साजरा करूया. रत्नागिरी मराठी पत्रकार परिषद, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दलाकडून आपण एकता रॅलीचं आयोजन 13 ऑगस्ट रोजी केलेलं आहे आणि या रॅलीमध्ये सर्व गटातील सर्व धर्माचे लोक या ठिकाणी सहभागी होणार आहेत. विद्यार्थी असतील, नागरिक असतील आणि ही रॅली दुचाकी रॅली असणार आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून आपण एकतेचा संदेश देणार आहोत. सर्व धर्म समभाव हा एकतेचा संदेश देण्यासाठी जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन देखील केलं जात आहे. ह्यावर्षी आपण आमच्या भारताच्या स्वतंत्र दिनाचे 75 वर्ष पूर्ण करत आहोत. खूप लोकांनी 1857 सालापासून आपल्या जीवनाची आहुती देऊन आम्हाला हे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. ह्या सर्व धर्मवीरांना आणि आमच्या देशाच्या स्वातंत्र्याला मान देऊन सर्वांनी जी 13 ऑगस्टला एकता रॅली ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावे हे माझी नम्र विनंती आहे. भारत देश यावर्षी 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. आझादी का अमृत महोत्सव या नावाने देशभर सर्वत्र विविध उपक्रम हाती घेतलेत आणि रत्नागिरीत देखील असाच एक उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. 13 ऑगस्ट रोजी रत्नागिरीत महारॅलीचं आयोजन केलं आहे. माझ्यासह अनेक संस्था या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. मी आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि आपल्या देशाबद्दल असलेलं प्रेम या रॅलीच्या माध्यमातून दाखवून द्यावं. आपण श्री रत्नागिरीचा राजा व रत्नागिरीला सामाजिक संस्था यांच्या व रत्नागिरीतील प्रशासन यांच्यामार्फत एक तिरंगा रॅलीचं आयोजन करणार आहोत. त्या रॅलीला आपण रत्नागिरीतल्या तमाम नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा यासाठी मी तुम्हाला सर्वांना आवाहन करत आहे. रत्नागिरीतील रिक्षा संघटना देखील या एकता तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. रिक्षा संघटनेचे पुढारी प्रताप भाटकर यांनी सुद्धा सर्व रिक्षा चालकांना या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. आज भारत देश अमृत महोत्सव वर्ष आपण साजरा करतोय, त्याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी प्रशासन आणि मराठी पत्रकार परिषदेने यांनी जो 13 तारखेचा रॅलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व रिक्षा संघटना व रिक्षाचालक सहभागी होतील असं आज मी सांगतो, जाहीर करतोय. या रॅलीमध्ये सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक आणि व्यावसायिक संघटना त्याबरोबरच सर्वसामान्य नागरिक सहभागी होणार आहेत. या रॅलीच्या नियोजनाची सध्या युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे. मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून
सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।